हाय, नमस्कार. मी अनिता, अनिता केदार. रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे थालीपीठ. इतके खमंग अप्रतिम लागतात हे. तुम्ही जर एकदा बनवले तर नेहमी बनवणार. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ बघूया. तर चला, कसे बनवायचे ते मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे बघा ही वाटी घेतली. आपल्या घरात जी वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर मी हे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे. मेथी स्वच्छ निवडून बारीक चिरून 1.5 वाटी घेतलेली आहे, म्हणजे जेवढं ज्वारीचं पीठ तेवढी मेथी घ्यायची आहे. 1/2 वाटी कोथिंबीर घेतली आहे, 1/2 वाटी कांदा घेतलेला आहे. हा माझा हिरवी मिरची, लसूण, कढीपत्त्याचा ठेचा 1 टेबलस्पून. हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, म्हणजे मुलं खाणार असतील तर थोडा कमी, किंवा आपण मोठे खाणार असतील तर मस्त अगदी खमंग होतील असे थालीपीठ बनवायचे. तर थोडी जास्त मिरची घातली तरी चालते, खूप मस्त होतात हे. इथे आपल्याला घ्यायचं आहे जिरं आणि ओवा 1/2 चमचा, छोटा 1/2 चमचा घ्यायचा आहे. तीळ घ्यायचे 2 मोठे चमचे, हळद घ्यायचे 1/2 चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि यात घालण्याकरता 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आता आपण आधी हे पीठ भिजवून घेऊया आणि आपल्याला पाणी लागणार आहे. आता इथे मी हे ओवा आणि जिरे कुटून घेणार आहे. आता इथे आपण सर्व साहित्य घालून घेऊया. इथे मेथी बारीक चिरून घेतलेली, कांदा आणि कोथिंबीर, मस्त हिरवे हिरवे भाज्या आता येतात. तर असं तुम्ही मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात, त्यामुळे पोटभरीचा नाश्ता होतो. आता यावर आपण घालूया ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, जिरा आणि ओवा क्रश करून घेतलेलं, तीळ घ्यायचे, साधे तिळाची चव मस्त लागते खमंग, हळद घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, हे तेल आपण घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया. यात आपल्याला ठेचा घालायचा आहे. बघा यात कढीपत्ता पण आहे, त्यामुळे याची टेस्ट मस्त लागते. याची रेसिपी मी टाकलेली आहे. हिरवी मिरची, लसूण, ठेचा तुम्ही सर्च करून बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक नक्कीच मिळेल. आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेऊया. याआधी पण मी थालीपीठाचे बरेच प्रकार दाखवलेले आहेत, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाजणीचे थालीपीठ, गव्हाचे थालीपीठ, घरात असलेल्या साहित्यात झटपट थालीपीठ, त्यामुळे कधीही आपण पटकन असं भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला तर असे बनवून खाऊ शकतो, मुलांनाही देऊ शकतो. त्याच्यावर मस्त मुलांना दही द्यायचं किंवा लोणचं द्यायचं, सॉस द्यायचा, कशाबरोबरही मुलं आवडीने खातात म्हणजे मुलं पण भाज्या खातील. कोथिंबिरीला आणि मेथीला पाणी सुटतं तेव्हा पाणी कमी घालायचं. मीठ घातल्यावर पाणी सोडायला सुरुवात करतात ह्या पालेभाज्या, तेव्हा असं पीठ भिजवताना पाणी कधी थोडा थोडा वापर करून घालायचा. एकदम जास्त घातलं तर पीठ तुमचं पातळ होईल. आणि एवढं पीठ भिजवायला बरोबर आपला ज्या वाटीने पीठ घेतले तेवढी 1 वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रमाण पण सांगते, म्हणजे तुमचे थालीपीठ एकदम परफेक्ट होतील, कारण हे पीठ जास्त पातळ करायचं नसतं. कांद्याला पण नंतर पाणी सुटतं, पण कांदा अवश्य घाला जेणेकरून थालीपीठ खूपच छान लागतात. कांदा, मेथी, कोथिंबीर असं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. आता इथे मी घेतलेलं आहे माझ्या नेहमीचं थालीपीठला मी रुमाल घेत येतो, एक असं मी करूनच ठेवलेला आहे. आता हा मी पूर्ण नळाखाली ओला करून घेतलेला आहे. आता पुन्हा त्यावर असं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपलं थालीपीठ तव्यावर टाकल्या टाकल्या सुटून येतं, कपड्याला चिकटून राहत नाही, तेव्हा असं पाणी लावून घ्यायचं. कपड्यामुळे खूप सोपं पडतं हे. आता यातला एक गोळा आपल्याला जेवढ्या साईजचं बनवायचं तेवढा गोळा घ्यायचा. मध्यमच बनवायचे असतात थालीपीठ.
अरे बघा, असा गोळा घेऊन असा थापून घ्यायचा आहे. बऱ्याच थालीपीठच्या रेसिपीत मी तुम्हाला हे दाखवलेलंच आहे. पुन्हा असं हातात पाणी घेऊन पुन्हा हे पाण्याच्या याने आपल्याला हाताने असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यामुळे ते पातळ थापलं जातं, कारण हे आपण पीठ भाजून घेतलेलं नसतं जशी भाजणी बनवतो थालीपीठची. त्यामुळे हे थालीपीठ थोडे पातळ करायचे, म्हणजे छान खमंग भाजले जातात आणि खाताना मस्त चव लागते. मस्त थापले गेले, रंग बघा किती छान दिसतोय. एकीकडे मी तवा तापत ठेवलाय. आता आपल्याला काय करायचं, हे आणखी छान भाजण्यासाठी असे होल पाडून घ्यायचे. एक मध्ये पाडून घ्यायचा आणि बाजूने असे 5 ते 6 होल पाडून घ्यायचे, म्हणजे याच्यात तेल सोडल्यावर आपलं थालीपीठ मस्त भाजलं जातं. आता आपण तव्याकडे जाऊया. तर इथे मी मस्त लोखंडी तवा आहे माझा, त्यामुळे खरपूस भाजलं जातं. आता तव्यावर छान 1 चमचाभर तेल टाकून सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि कधी पहिलं थालीपीठ करताना तेल थोडं जास्त लावायचं, म्हणजे चिकटत नाही. आणि एकदा ते आपण सारखे बनवत राहिलं मग अजिबात थालीपीठ चिकटत नाही. पण पहिलं थालीपीठ करताना थोडं तेल जास्त घालायचं. तुम्हाला वाटेल मी एवढं तेल का जास्त घातलं. आता आपण यावर थालीपीठ घालून घेऊया. तर हे बघा, मी असा रुमाल हातात घेतलाय आणि हा असा पालथा घालायचा आहे. बघा कसं निघतं थालीपीठ मस्त. आता यावर पुन्हा असं वरून आणि साईडने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. मध्यम गॅस ठेवायचा आहे, म्हणजे छान भाजलं जातं. आता हे भाजेपर्यंत तिकडे आपण आणखी एक थालीपीठ थापून घेऊया. पुन्हा या कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे. कपडा नाही भिजवायचा, फक्त पाणी लावून घ्यायचं असं. आणि पुन्हा एक गोळा घ्यायचा आपल्याला यातला. पुन्हा हाताला पाणी लावायचं आणि पुन्हा असं थापून घ्यायचं आहे. छान आपलं थालीपीठ थापून झालं आहे. याला पण असेच होल पाडून घ्यायचे आहेत. आता आपण ते थालीपीठ कसं भाजलं बघूया. तर हे बघा, आपण हे पलटी करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर असं थोडंसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे हे थालीपीठ खालच्या बाजूने मस्त भाजलं जाईल. हे बघा किती छान थालीपीठ भाजलं गेलं आहे. आता आपण हे पण असंच भाजून घेऊया. साईडने आणखी 1/2 चमचा तेल घालायचं आहे. अगदी मुलांनी भाजी चपाती नाही तरी चालेल, अशी थालीपीठ मुलांना नक्की बनवून द्या. आता आपण बघूया खालच्या साईडने थालीपीठ किती भाजलं आहे ते. साधारण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. हे बघा किती खमंग भाजले गेले. आता आपण हे काढून घेऊया. किती मस्त दिसतंय बघा थालीपीठ. आता मी दुसरंही थालीपीठ असंच भाजून घेते. तर हे बघा अशी अप्रतिम टेस्टी चवीची खमंग मेथीची थालीपीठ तयार झालेली आहेत. तर तुम्ही ही आजच नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. व्हिडिओ बघून झाल्यावर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी पण हे झटपट बनवू शकतील. आणि अजून जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूची घंटी वाजवा, म्हणजे माझे येणारे असे नवनवीन टेस्टी रेसिपीज तुम्हाला लगेच मिळतील. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.